मी संतोष भोंडवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठेवाडी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीच्या बालभारती या विषयामधील पाठ 20वा, कोलाज। सचिन रमेश तेंडुलकर, जन्मदिनांक 24 एप्रिल 1973। पहिला कसोटी सामना 15 नोव्हेंबर 1989। पहिला एकदिवसीय सामना 18 डिसेंबर 1989। एकदिवसीय शतके 49। एकदिवसीय सामन्यातील अर्धशतके 96। एकदिवसीय सामन्यातील धावा 18,426। कसोटी शतके 51। कसोटीमधील धावा 15,921। शेवटचा कसोटी सामना 14 नोव्हेंबर 2013। शेवटचा एकदिवसीय सामना 18 मार्च 2012। सचिन तेंडुलकरला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला। सर्वात कमी वयात भारतरत्न पुरस्काराने सन्मानित। जागतिक विक्रम पुरुषांच्या एकदिवसीय स्पर्धेत द्विशतक करणारा पहिला खेळाडू। कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामने सर्वोच्च संख्येने खेळणारा खेळाडू। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणारा एकमेव खेळाडू। कसोटी क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त शतके करणारा एकमेव खेळाडू। कसोटी क्रिकेटमध्ये 15,000 धावा करणारा पहिला फलंदाज। जागतिक विक्रमांमध्येही जागतिक विक्रम करणारा खेळाडू। काही सन्मान: अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतरत्न। माझा आवडता क्रिकेटपटू। निरोप समारंभातील भाषण। क्रिकेटमधून निवृत्त होतानाच्या भाषणात सचिनने त्याला मदत करणाऱ्या सर्वांचे, म्हणजे त्याचे आईबाबा, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, गुरु, डॉक्टर, प्रशिक्षक, व्यवस्थापक, प्रसारमाध्यमे या सगळ्यांचे आभार मानले। रमाकांत आचरेकर सरांविषयी सचिन काय म्हणाला: गेल्या 29 वर्षांमध्ये सर मला कधीही छान खेळलास असे म्हणालेले नाहीत, कारण मी बेसावध होईन आणि मेहनत करायचे थांबवेन असे त्यांना वाटायचे। आता माझ्या कारकिर्दीबद्दल ते कदाचित म्हणतील उत्तम, कारण या पुढील आयुष्यात मी सामने खेळणार नाही, मी क्रिकेट पाहत राहीन आणि क्रिकेट कायम माझ्या हृदयात असेल। सर, माझ्या आयुष्यातील तुमचे योगदान फार मोठे आहे आणि त्यासाठी धन्यवाद। 1999 विश्वचषक स्पर्धेतील सामने सुरू असताना सचिनचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले। सचिन थोड्याच काळासाठी इंग्लंडहून भारतात आला आणि लगेचच स्पर्धेसाठी परत गेला। केनियाविरुद्धच्या पुढील सामन्यात त्याने नाबाद शतक केले। 101 चेंडूत 140 धावा हे शतक त्याने आपल्या वडिलांना अर्पण केले। भारतरत्न। भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे। हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो। या राष्ट्रीय सेवांमध्ये कला,
साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश आहे. या सन्मानाचा प्रारंभ 2 जानेवारी 1954 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात केला गेला. सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती. इसवी सन 1955 हा नागरी सन्मान मरणोत्तरसुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली. हा नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींना देण्यात येतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन 1954 पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले. भारतरत्न सन्मान पात्र प्राप्त काही सन्माननीय व्यक्ती: डॉक्टर धोंडो केशव कर्वे, महर्षी अण्णासाहेब त्यांनाच म्हणतात, त्यांना सन 1958 हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर डॉक्टर पांडुरंग वामन काने यांना 1963 हा सन्मान देण्यात आला. त्यानंतर आचार्य विनोबा भावे, विनायक नरहर भावे यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला 1983. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मरणोत्तर म्हणजेच 1990 हा सन्मान देण्यात आला. लता दीनानाथ मंगेशकर यांना 2001 हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. त्यानंतर पंडित भीमसेन जोशी यांना 2008 हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित करण्यात आलं. आणि त्यानंतर सचिन रमेश तेंडुलकर यांना 2013 क्रीडा या विभागामधून हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.